वसईमध्ये पाटील कुटुंबियांना गणपती बाप्पा पावन झालेला आहे पाटील कुटुंबियांकडे बारा दिवस गणपतीचं आगमन होत असतं परंतु घरामध्ये मरण झाल्यामुळे त्यांनी दीड दिवशी बाप्पाचं विसर्जन केलं परंतु विसर्जन करत असताना बाप्पाचा मुकुट देखील विसर्जित झाला जवळपास तीन लाखांचा हा मुकुट होता परंतु बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बाप्पा सोबत मुकुट देखील विसर्जन झालेलं आहे अखेर उमेळमान गावातल्या तरुणांनी तळात जाऊन हा मुकुट शोधला आणि पाटील कुटुंबियांनी त्यांचा पारंपरिक असलेला मुकुट हा पुन्हा मिळालेला आहे काय संपूर्ण प्रकरण आहे आपण पाहूया वसईत पाटील कुटुंबियांना बाप्पा चांगलाच पावला आहे बाप्पाच्या मूर्तीसोबत साडेपाच तोळ्याचा सोन्याचा मुकुटही तलावात विसर्जन करण्यात आला होता तर बारा तासांनंतर तलावातून तो परत मिळाला आहे वसईच्या उमळेमान गावात राहणारे विवेक पाटील जे पालघर जिल्ह्याचे शिवसेनेचे सहसचिव आहेत यांच्या घरी पाच दिवसांचा गणपती विराजमान होता मात्र यंदा बाप्पा विराजमान झाल्यानंतर शनिवारी अकरा तारखेला त्यांच्या सख्ख्या काकाचा मुलगा मयत झाला त्यामुळे त्यांना सुतक लागलं आणि सुतक लागल्यानं बाप्पाची सेवा घरातील कुणीही करू शकत नसल्यानं पाटील कुटुंबियांनी दीड दिवसांच्या गणपतीसोबत घरच्या बाप्पाची मूर्ती विसर्जित करण्याचं ठरवलं त्यासाठी त्यांच्या जवळच असलेल्या उंबळेमान तलावातील तरुणांना सांगून बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं मात्र रात्री घरच्यांना आठवण झाली की गणपतीच्या डोक्यावर जो मुकुट होता तो सोन्याचा होता आणि तोही मूर्तीसोबत तलावात विसर्जित झाला हा जवळपास साडेपाच तोळ्यांचा मुकुट असून त्याची आजची किंमत तीन लाखांच्या घरात होती घरच्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव साली ते बनवलं होतं त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब चिंताग्रस्त झालं अखेर त्यांनी पाणजू गावात संपर्क केला तिथून समजला की विरारच्या काशीत कोपर गावातील उत्कृष्ट स्विमर असलेला भोईर हा याच उमळेमान गावात आला आहे सुदैवाने तो भेटला देखील आणि तीन वर्षांपूर्वी पाटील यांच्या मुलाने पावसाळ्यात त्यांच्या कुटुंबाला आपल्या वाहनात बसवून त्यांना इच्छित स्थळी सोडलं होतं त्यामुळे उपकाराची परतफेड करण्याच्या उद्देशाने तो लवकरच राजी होऊन या तलावात देखील उतरला मात्र तरीही अडचण ही होती की दीड दिवसांच्या विसर्जनाच्या वेळेस जवळपास शहाण्णव गणपतींचं या तलावामध्ये विसर्जन झालं होतं आता खोल पाण्यात जाऊन या शहाण्णव विसर्जित केलेल्या गणपतीपैकी ती मुकुटधारी मूर्ती शोधायची कशी आणि हा सोन्याचा मुकुट बाहेर काढायचा कसा हा देखील मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता तर भोईर याला अखेर एका तासानंतर यामध्ये यश मिळाला मुकुटधारी गणपतीची मूर्ती अखेर सापडली आणि विवेक पाटील यांचा तीन लाख रुपये किमतीचा मोठा आभूषण त्यांना परत मिळालं ब्युरो रिपोर्ट एच पी लाईव्ह न्यूज वसई माझं नाव कृष्ण पाटील राहणार उमेलमान नाव वसई पश्चिम आमचा हा गणपती चाळीस वर्षापासूनचा आहे तर ह्या गणपतीला माझा भाऊ नरेश पाटील त्याने एकोणीसशे सत्त्याण्णवला मुकुट बनवला होता आणि तो आम्ही गणपती आला की तो मग डोक्यावर चढवायचो आणि गणपती उत जेव्हा विसर्जन होईल तेव्हा आम्ही काढायचो होतो तर आ, त्या दिवशी असं झालं की गणपतीचे त्या गणपतीच्या ज्या दिवशी त्या दिवशी आमची पूजा पण झाली गणपती झाले आणि संध्याकाळी साडेसातला माझा चुलत बंधू एक्सपायर झाले तर ते अचानक एक्सपायर झाल्यामुळे आमच्या घरातली सर्व लोकं बिथरले आणि कोणाच्या लक्षातच झालं नाही आमचा घर परिवार मोठा आहे आमच्या सुना आहेत भावाच्या मिसेस आहेत आई भावाची माझी मुलं भावाची मुलं भावा पण कोणत्या लक्षातच आलं नाही आणि आणि आमच्या कुटुंबातला माणूस वारल्यामुळे म्हणजे आमच्या रक्तातलाच गणपतीला आता आम्हाला ला हात लावायचा नाही तर आम्ही जे आमचे मंदिरावर पोरं जे विसर्जन करतात त्यांना बोलवलं मग त्यांनी तो गणपती नेऊन विसर्जन केला आणि आम्ही जिकडे मैत झालं तिकडे निघून गेलो आम्हाला माहीतच नाही मग विचार करता करता त्याचं मुकुट कुठे गेला कोणी काढलाय का मुकुट असं करता करता चर्चा झाली दोन तासानंतर आम्हाला माहीत मिळालं आपण तो मुकुट काढलाच नाही मग आता काय करणार मग आता रात्री कुठे काढणार दुसऱ्या दिवशी मग आमची मुलं त्यांनी प्रयत्न केला कोण पण सापडला नाही पण भोईरे नावाचा व्यक्ती एक आमच्या गावामध्ये पाहुणा आला होता तो पाहुणा आला होता तर त्याला विचारलं की असं आहे तर त्यांनी आपल्याला मदत केली आणि त्यांनी जवळ पाऊण तासामध्ये मुकुट काढून दिला आपल्याला भाऊचं नाव नाव काय होतं? त्याचं नाव पंढरी संजय पंढरीनाथ पाटील पन्नास नरेश कृष्णा पाटील उमेदमान आमचा मुकुट गणपतीबरोबर विसर्जित झाला होता आणि त्या तलावामध्ये जवळजवळ शहाण्णव मूर्त्या विसर्जित झाल्या होत्या परंतु रात्र असल्यामुळे आम्ही काही करू शकत नव्हतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आमची काही मंडळी त्या, त्या तलावात शोधण्यासाठी उतरली त्यांना सापडला नाही त्यामुळे आम्ही पांजव्या गावात फोन करून विचारणा केली की कोणी माणूस आहे का तर त्यांनी सांगितलं अरे हा माणूस आणि तो माणूस तुमच्याच गावात आलेला आहे तुमच्या जवळच आहे तो त्याचं नाव सांगितलं सदानंद भोईर तर आम्ही त्याला लगेच शोधला तिथे नाव सांगितलं ज्याच्या घरी आलेलं त्याच्या घरी तर तो प्रोफेशनल तैराक निघाला म्हणजे को आपला पोहणारा आणि त्याचं प्रोफेशन ते होतं का काही वस्तू गेल्या असेल काय ए... समुद्रात पडलं असेल तलावात पडलं असेल तर काढून देणं वगैरे हो तो प्रोफेशनल होता आणि ते आम्हाला पण माहीत नव्हतं आणि असं कळलं का तो जो माणूस सदानंद भोईर याला आमच्या म्हणजे माझ्या भावाच्या मुलानं तीन वर्षापूर्वी मदत केलेली होती रात्रीच्या एक वाजता त्याच्या फॅमिलीला पूर्ण म्हणजे काही वाहन नस मिळत नव्हतं म्हणून नायगावला सोडलेलं होतं त्याच्या गाडीने आणि तोच माणूस अचानक तिथे आलेला होता म्हणजे हा एक देवी चमत्कारच होता का देवाने तो पाठवलेला होता त्याला तिथे का बाबा ह्या लोकांची ती म्हणजे देवाचीच वस्तू होती ती आम्ही फक्त काय त्यांना अर्पणच केलेली देवाला देवाची वस्तू काढण्यासाठी तो प्रत्यक्ष देवाने पाठवलेलं होतं त्याला म्हणजे हा एक प्रकारे चमत्कारच आहे कारण आमच्याही द्यायनी म्हणून होतं का हा अशा माणसाला मदत केलेली ते आपल्याला हां त्या माणसाने बाहेर काढलं म्हणजे एक चमत्कारच आहे त्याने जवळ जवळजवळ तासभर लागला किती, तास लाग ला किती मूर्त्या होते तेव्हा तेव्हा